सध्या होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमचा ओबीसी बहुजन पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या जवळपास गेल्या 15 दिवसामध्ये जवळपास तीन बैठका यापूर्वी झालेल्या आहेत. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आमचा पक्ष जो आहे त्यांची युती होऊन या महाराष्ट्रामध्ये एकत्रित निवडणूक लढाव्यात अशी भावना जी आहे ती गेल्या 3 बैठकामध्ये त्यावेळी चर्चा झाली. आमच्या पक्षाकडून जवळपास 22 उमेदवारांची यादी जी आहे ती आम्ही माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना दिली होती. त्याच्याविषयी चर्चाही आमची सुरू होती आणि काही जागांच्यावरती आमचं एकमतही झालं होतं. आणि पुढील भूमिका जी आहे ती आम्ही एकत्रितपणे बसून कशाप्रकारे ह्या महाराष्ट्रातले ह्या लोकसभा आम्ही एकत्र लढणार आहोत ही भूमिका आम्ही स्पष्ट करणार होतो. आमच्या पक्षाची कार्यकारिणी जी आहे ती 29 तारखेला आम्ही बसणार आहोत. 29 तारखेला आमच्या पक्षाची पहिली यादी जी आहे ती आम्ही या ठिकाणी आम्ही जाहीर करू. या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटके विमुक्त जे आहे जवळपास 60% या ठिकाणी मतदार आहेत आणि त्यांना आतापर्यंत जे आहे आतापर्यंत त्यांना कुणी तिकडे देत नव्हतं. एकंदर तुम्ही आता पाहिलं असेल की ज्या प्रमुख पक्ष जे आहेत त्यांनी ज्या काही उमेदवार जाहीर केलेले आहेत त्यामध्ये ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल जवळपास एकही जागा जी आहे ती त्या ठिकाणी देण्यात आलेली दिसून येत नाही. आणि म्हणजे ही जी परंपरा जी आहे की ह्या भटकेमुक्त आणि ओबीसींना या लोकसभेच्या निवडणुकीपासून दूर ठेवायचं जे धोरण आहे ते या निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा ह्या प्रमुख पक्षांनी घेतलेलं दिसत आहे. परंतु आता प्रकाश आंबेडकर आणि आमची जी चर्चा सुरू होती त्याच्यामध्ये आज प्रकाश आंबेडकरांची आज प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी झाली अकोल्यामध्ये आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना काल त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांच्या भूमिकेतून जरांगे पाटील 30 तारखेनंतर जी काय भूमिका घेणार आहेत त्यानंतर आंबेडकरांची भूमिका जी आहे त्या अनुषंगाने ते स्पष्ट करणार आहेत. आमची भूमिका जी आहे की जे आम्ही ओबीसी आणि भटक्यामुक्तांचे लाखालाखांचे मेळावे जे आम्ही घेतले ह्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती, कारण मराठा समाजाने कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे आणि त्या भूमिकेला संपूर्ण ओबीसी आणि भटकेमुक्त जे आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे विरोध केलेला आहे. त्यांची भूमिका ही ओबीसी कुठल्याही ओबीसी आणि भटकेमुक्तांना मुळीच मान्य होणारी नाही. इवन जे आमचे मेळावे झाले त्यापैकी 4-5 मेळाव्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर आमच्या मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की ओबीसीचं आरक्षणाचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं. त्याचप्रमाणे आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं ही सुद्धा भूमिका जी आहे ही भूमिका आम्ही एकत्रितपणे आम्हीही मांडली आंबेडकर साहेबांनी मांडली. परंतु आता जरांगेंच्या भूमिकेशी कुठल्याही परिस्थितीत ओबीसी म्हणून आम्ही किंवा भटकेमुक्त म्हणून आम्हाला मुळीच ती भूमिका मान्य होणारी नाही. जरांगेंना आंबेडकरांची भूमिका जी आहे की ओबीसीचं ताट वेगळं मराठा समाजाचं आरक्षण ताट वेगळं ही आंबेडकर साहेबांनी मांडलेली भूमिका जी आहे ती जरांगेंना मान्य आहे का? आणि जर ती भूमिका जरांगेंना मान्य नसेल तर मग आंबेडकर साहेब काय भूमिका घेणार आहेत याकडं आमचं लक्ष असेल. कारण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाचं 3-13 झालेलं आम्हाला चालणार नाही आणि जरांगेंची भूमिका आजसुद्धा जी आहे कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचंच आरक्षण पाहिजे आणि तेही सगळ्या स्वयंचा GR काढून सबंध मराठा समाजाला सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये घालण्याचा जी भूमिका जी आहे ती भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही. आंबेडकर साहेबांना आमची विनंती आहे की तुम्हीसुद्धा ही भूमिका जी आहे याविषयी आपली भूमिका जर स्पष्ट केली तर बरं होईल. कारण शेवटी राजकारण करत असताना समाजकारणाचा सत्यानाश झालेला ह्या ओबीसीला मुळीच चालणार नाही आणि म्हणून
ही भूमिका स्पष्ट होणं फार महत्त्वाचं आहे. जर ही भूमिका जी आहे जी आंबेडकर साहेबांनी भूमिका मांडली जर ती जरांगेंना मान्य नसेल तर मग जरांगे आणि आंबेडकर साहेब हे कुठल्या तत्वावरती एक होणार आहेत हेही सुद्धा आम्हाला स्पष्ट होणं अतिशय आवश्यक आहे. आमची विनंती राहील आंबेडकर साहेबांना की जी भूमिका आपण मिळवून घेतलेली आहे की जी एकंदर महाराष्ट्रामध्ये जवळपास 60-65% जनतेच्या हिताची भूमिका आपण सगळ्यांनी यापूर्वी घेतलेली आहे त्या भूमिकेशी आपण कुठल्याही परिस्थितीत आपण ठाम असणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे आंबेडकर साहेबांनासुद्धा दलित बांधवांनासुद्धा की या आरक्षणाच्या लढाईमध्ये यामध्ये आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान केलं गेलं पाहिजे ह्या भूमिकेशी आपण सगळ्यांनी मिळून ठाम असणं तरच आपल्याला ह्या सामाजिक न्याय जो आहे तो या राज्यामध्ये आपल्याला मिळवता येईल. नाहीतर पुन्हा जे आहे भविष्यात आपल्या ह्या ओबीसी भटक्यामुक्त आणि दलितांच्या पिढ्या ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आपल्या पाहायला मिळतील. म्हणून हा सामाजिक न्यायाचा लढा जो आहे तो आम्हाला ह्यावेळी मतपेटीतून आम्हाला लढाव्याच लागेल आणि ती लढाई आम्हाला जिंकावीच लागेल. मग ही लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल त्या निवडणुकीतून कुठल्याही परिस्थितीत सत्ता जी आहे ही सत्ता आम्हाला ओबीसी भटकेमुक्त आणि आमच्या मागासवर्गीयांना जी आहे ती सत्ता संपादन करण्याचं जो आहे हे एक आम्हाला एक मिळाली संधी आहे आणि ती संधी सगळ्या दलित बांधवांनी मिळून सगळ्या मागासवर्गीयांनी मिळून एकत्रितपणे लढा दिला तरच ही संधी जी आहे ती आपण प्राप्त करू शकू. आंबेडकर साहेबांनी आज सांगलीच्या जागेविषयी त्यांनी आज आमचा आम्हाला आज पाठिंबा दिला त्यांच्या त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. त्याचप्रमाणे ते स्वतः अकोल्यामध्ये लढणार आहेत त्यामुळं त्या अकोल्यामधील अकोल्यामध्ये सुद्धा आमचा ओबीसी आणि भटकम समाज जो आहे तो संपूर्णपणे आम्ही त्यांच्या आमचा संपूर्ण पक्ष आमचे सगळे कार्यकर्ते सगळे आमचे सामाजिक नेते कार्यकर्ते सगळे आंबेडकर साहेबांच्या पाठीमाग त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतील आणि त्यांनाही आमचं समर्थन राहील. परंतु जरांगेच्या माध्यमातून जे काही येऊ घातलेलं आहे त्या बाबतीत मात्र आमची भूमिका जी आहे आमची भूमिका ही आंबेडकर साहेबांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच आम्ही त्या बाबतीतली भूमिका आम्ही स्पष्ट करू. धन्यवाद. आंबेडकर साहेबांनी आमच्या जवळपास 3 बैठका झालेल्या आहेत आपल्या माध्यमांनी सुद्धा त्या दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमची बरीचशी चर्चा जी आहे ती आमची झालेली आहे. परंतु आता जरांगेच्या माध्यमातून काय भूमिका ते घेत आहेत त्यावरती आमची भूमिका जी आहे ती आम्ही स्पष्ट करू. त्यांनी आजच प्रकाश आंबेडकर साहेबांची आजच प्रेस झालेली आहे काय त्यामुळे आमची बैठक जी आहे त्यानंतर काल त्यांची बैठक झाली जरांगेसोबत झाली पण त्यांची प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी भूमिका आजच सकाळी मांडलेली आहे. त्यामुळे आता ते अकोल्यातून ज्यावेळी येतील त्यावेळी बघा जरांगे साहेबांना ते भेटले ते काय आम्हाला विचारून भेटले नाहीत किंवा त्यांनी कुणाला भेटायचं हे आम्हाला विचारून भेटलं पाहिजे असंही आमचं काही म्हणणं नाही आहे. शेवटी हे राजकारण आहे राजकारणामध्ये प्रत्येकाला आपापली भूमिका घेत असतं पण आमची भूमिका मात्र स्पष्ट आहे की जी जरांगेची भूमिका जी आहे की आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे सगळ्या सोयब्याचा जी आर एस इश्यू केला पाहिजे किंवा जे कोणी उमेदवार उभा राहतील त्यांना मतदानाचा सपोर्ट करायचा असेल तर त्यांनी बॉन्डवर बॉन्ड दिला पाहिजे की आम्ही कुठल्याही पैशी सगळ्या सोयब्याचा जी आर जो आहे तो आम्ही काढू अशा प्रकारे बॉन्डवरती जे आहे असं बॉन्डसुद्धा घेण्याचा काय तर उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु ही अशा प्रकारे बॉन्ड वगैरे जे आहे आमचा कुठलाही ओबीसी बांधव जो आहे असा कुणी आमदार जो असेल जो कोणी अशा तऱ्हेनं जो बॉन्ड देणार असेल की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही मराठा समाजाच्यासाठी सगळे सगळ्याचा आम्ही जी आर करू अशा प्रकारे जो कोणी बॉन्ड देईल त्याच्या विरोधामध्ये हा महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटकेमुक्त समाज मतदान केल्याशिवाय राहणार नाही. व जरांगेंच्या भूमिकेशी आम्ही कदापि सहमत होऊ शकणार नाही जोपर्यंत जरांगे ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आणि सगळ्या सोयब्याच्या जी आरच्या माध्यमातून सरसकट सगळ्या मराठा समाजाला ओबीसीत घातला ही भूमिका जोपर्यंत जरांगे साहेबांची जरांगे साहेब सोडत नाहीत किंवा तो 10% जो त्यांचा सरकारने जो दुसरा जो पर्याय त्यांना दिलेला आहे की संपूर्ण मराठा समाजाला 10% 50% वेगळा पर्व करून
7% वरचे 10% आरक्षण दिलेलं आहे ती भूमिका ते स्वीकारत नाहीत आणि ओबीसीतून आरक्षणाची भूमिका सोडत नाहीत तोपर्यंत आमचं आणि जरांगे साहेबांचं जे आहे ते कदापिही जमणं शक्य नाही. 100% त्यांनी आम्हाला सांगली सपोर्ट करणार आहेत तर आम्ही त्यांना अकोल्यामध्ये आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे. हे तर गिव्ह अँड टेक तर होणारच आहे आमच्या आमचं त्यांच्यामध्ये. वैचारिक मतभेद नाही ते वैचारिक आंबेडकरांचे किंवा राजकारण हे राजकारण ठिकाणी असेल पण छगन भुजबळ साहेब हे ओबीसींची भूमिका अतिशय प्रखरपणे आणि अतिशय टोकीच्या भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि म्हणून छगन भुजबळ साहेब कुठल्याही पक्षात असतील कुठल्याही पक्षाचे उमेदवार असतील त्यांना समर्थन जो आहे तो संपूर्ण ओबीसी आणि भटक्यामुक्त जो आहे तो त्यांच्यामागे ठामपणे उभा असेल आणि कुठल्याही परिस्थितीत जे आहे हे मराठा समाज त्यांना पाडण्याचं जे स्वप्न पाहत आहे ते कदापि आम्ही त्यांचं स्वप्न आम्ही त्यांचं खरं होऊ देणार नाही. हे बघा जरांगेंनी यापूर्वीच भूमिका मांडलेली आहे की भुजबळांना कुठलाही मराठा समाज मतदान करू नये परंतु त्याच ठिकाणी जवळपास 70% ओबीसी आहे त्या मतदारसंघामध्ये 10-12% मराठा समाज आहे तर 70% ओबीसी आहे ना तो ओबीसी त्यांच्या मागं भुजबळ साहेबांच्या मागं ठामपणे उभा राहणार आणि कुठल्याही परिस्थितीत भुजबळ साहेबांना आम्ही निवडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे बघा आमचा पक्ष जो आहे तो एका भूमिकेतून आम्ही उतरलेलो आहे. आम्ही आमच्या आरक्षणाची लढाई ही आमची मतपेटीतून आम्ही लढत आहोत. ती जी ओबीसीच्या आरक्षणाची लढाई जी आहे ती भाजपनं लढली का हा माझा भाजपला प्रश्न आहे. आरक्षणाचा 3-13 दिवसा ढवळ्या ओबीसीच्या आरक्षणावरती दरवाजा टाकला गेला त्यावेळी भाजपची काय भूमिका होती शिवसेनेची काय भूमिका होती किंवा जातन्याय जनगणनेविषयी काय भूमिका आहे कुणीच काही भूमिका घेतलेली नाही ना. त्यामुळं आता कुठल्या पक्षानं ही ओबीसी आमची वोट बँक जी आहे असा म्हणायचा अधिकार जो आहे सगळ्या पक्षांनी प्रस्थापित पक्षांनी तो अधिकार गमावलेला आहे. मुंबईमधले आमचे ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई हे दोन मतदारसंघ जे आहेत ते आमच्या 22 आमचे आहेत. तिथं आमचे उमेदवार तयार आहेत. बाकी बारामतीतला उमेदवार जो आहे 31 तारखेला बारामती मतदारसंघामध्ये मोठा ओबीसींचा मेळावा होणार आहे. त्याच्यामध्ये बारामतीचा उमेदवार जो आहे तो अतिशय ताकदीनं जो आहे त्या दिवशी आम्ही त्या डिक्लेअर करू आणि दोन प्रस्थापित मराठा समाजाच्या उमेदवाराविरुद्ध एक विस्थापित जो आहे तो ओबीसी जो आहे तो ओबीसी उमेदवार जो आहे तो 31 तारखेला त्या दिवशी आम्ही जाहीर करू. सांगलीला जो आहे 30 तारखेला आम्ही सांगलीला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही घेतलेला आहे. त्या ठिकाणी कार्यकर्त्याशी चर्चा करून आम्ही सांगलीची निवडणुकीची भूमिका जी आहे ती सुद्धा आम्ही 30 तारखेला सांगलीमध्ये आम्ही जाहीर करू. बघा नांदेडमध्ये आम्ही अविनाश भोसीकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यांचा प्रचार आम्ही सुरू केलेला आहे. हिंगोलीचा उमेदवार जो आहे तो सुद्धा आमचा तयार आहे. त्या ठिकाणी आम्ही आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे काही दुसऱ्या पक्षातले काँग्रेसमधले एक मोठे नेते तेही आमच्याकडे इच्छुक आहेत. अशा प्रकारे बरेच मोठे नेते जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत आणि ती यादी जी आहे ती आम्ही 29 तारखेला आमच्या पक्षाची सुकाणू समिती बैठक जी आहे ती त्या ठिकाणी 29 तारखेला होणार आहे आणि त्या ठिकाणी आमची पहिली यादी जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी आम्ही जाहीर करू. बारामतीचा मेळावा हा दौंड येथे 31 तारखेला नक्की झालेला आहे आणि त्या ठिकाणी बारामतीच्या उमेदवाराची घोषणा जी आहे
ती आम्ही त्या ठिकाणी करू आणि त्यानंतर मात्र बारामतीची जी निवडणूक जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये एक लढत जी अशी लढत होणार आहे की त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत म्हणजे आमच्याकडे धनपेटी नाही पण आमची मतपेटी जी आहे ती ओबीसीची 60% मतपेटी जी आहे ती भरलेली असेल. ज्या दिवशी निवडणूक होईल त्या दिवशी EVM आपल्याला ओबीसी मतदानाचे स्फोट झालेले पाहायला मिळतील. दलित समाजामध्ये अनेक पक्ष आहेत, अनेक नेते आहेत, त्यामुळं ओबीसीमध्ये सुद्धा अनेक नेते असू शकतात. लोकशाही आहे, कुणी कधीही पक्ष काढू शकतो, कुणी कुठेही उमेदवार उभा करू शकतो. त्यामुळं आणि कुणी कुणी पक्ष काढला असेल किंवा आणि कुणी उमेदवार उभा करणार असेल तर त्याला आम्ही विरोध करू शकत नाही ना, ही लोकशाही आहे. पण आम्ही जे आहे आम्ही एका भूमिकेतून आम्ही या लढ्यामध्ये आम्ही उतरलेलो आहेत. ही आरक्षणाची लढाई आमची जी आहे ती आम्ही मतपेटीतून ह्यावेळी आम्ही लढणार आहोत आणि आम्ही जिंकणारसुद्धा आहोत. आमचे उमेदवार आम्ही 29 आम्ही जाहीर करू. हे बा असं आहे की प्रकाश आंबेडकर आणि जरांगे साहेबांची जर युती झाली तर ती युती जी आहे ती युती आमचा जो विषय आहे तो आरक्षणाचा विषय आहे. की तो व्यक्तिगत पातळीवर आम्हाला कुठला पाठिंबा द्यायचा तो आम्ही व्यक्तिगत पातळीवर देऊ पण भूमिका म्हणून जी आहे आमच्या आरक्षणाची भूमिका जी आहे ती ठाम आहोत. आम्ही त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. घटनाकारांचे नातू आहेत ते आणि बाळासाहेब आंबेडकर हे प्रकाश आंबेडकर हे घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांनी आम्हाला आरक्षण ओबीसी दिलेलं आहे त्यामुळे त्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा जी आहे ती नैतिक असेल किंवा वैयक्तिक असेल ती जबाबदारी जी आहे त्यांचा वारसदार म्हणून असेल ती जबाबदारी जी आहे ती त्या प्रकाश आंबेडकरांच्या खांद्यावर नक्कीच आम्ही दिलेली आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर येथे शाहू महाराज आम्हाला ज्यांनी आरक्षण दिलं ओबीसींचं त्या शाहू महाराजांचे वंशज जे आहे त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये निवडणूक लढतायत. ते कुठल्या पक्षाकडून लढतात हा आमचा विषय नाही आहे पण त्यांचे वारसदार म्हणून आमचं कर्तव्य आहे की त्यांनी त्या ठिकाणी निवडून आलं पाहिजे म्हणून तिथल्या सगळे ओबीसी आमचे कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी 30 तारखेला आम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम मेळा होत आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाहीरपणे पाठिंबा जो आहे सक्रिय पाठिंबा तो आम्ही त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत. तुमचा आवाज येत नाही. 48 मतदारसंघामध्ये लढणार बघा आमची तर इच्छा सगळी 48 लढायची आमची इच्छा आहे परंतु आता वेळ जी आहे त्या वेळेअभावी काही मतदारसंघामध्ये उदाहरण आता विदर्भ जे आहे तर उद्या तर लास्ट डेट आहे. आता आम्ही आंबेडकर साहेबांसोबत आम्हाला वाटलं की आंबेडकर साहेब विदर्भामध्ये मतदार त्या उमेदवार देणार आहेत म्हणून आम्ही तिथं तर आम्ही तयारी केलेली नाही पण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जे आहे आमची तयारी पूर्ण आहे आणि त्या ठिकाणी आमचे उमेदवार जे आहेत ताकदीनं उभा राहिले आपल्याला दिसतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.